हिवाळ्यात प्रचंड प्रमाणात गारवा असतो. या हंगामात अनेक आजार डोकं वर काढतात. थंडी आणि सर्दीमुळे नाक बंद होण्याची समस्या होते. काही घरगुती उपायांनी तुम्ही या समस्येपासून सुटका मिळू शकतात. कोणते आहेत ते उपाय जाणून घेऊयात या व्हिडिओतून. स्टीम थेरपी. बंद नाकासाठी स्टीम थेरपी फायदेशीर ठरू शकते. यासाठी एका भांड्यामध्ये पाणी उकळा आणि नंतर टॉवेलनं डोकं झाकून वाफ घेण्याचा प्रयत्न करा. यानं नाक खुले करता येऊ शकतं. दुसरं गरम पाणी. बंद नाकामुळे मेंदूशी संबंधित समस्यांना देखील तोंड द्यावं लागतं. या समस्या टाळण्यासाठी गरम पाणी प्या. लवकर आराम पाहिजे असल्यास गरम पाण्यामध्ये मध आणि आल्याचा रस मिसळून प्या. यानं बंद झालेलं नाक खुलण्यासाठी मदत होऊ शकते आणि खोकल्यापासूनही आराम मिळू शकतो. तिसरा, नेझल स्प्रेचा वापर. बंद नाक खुले करण्यासाठी नेझल स्प्रे उपलब्ध आहे. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याचा वापर करू शकता. नेझल स्प्रे छोटे असल्यानं तो कुठेही नेता येऊ शकतो. चौथं, मसालेदार अन्न. बद्धकोष्ठता कोलेस्ट्रॉल टाळण्यासाठी मसालेदार अन्न न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र बंद नाक खुले करण्यासाठी मसालेदार अन्नच तुम्हाला मदत करू शकतं.